नमस्कार, मी संदेश हृदयकर, आपण पाहत आहात लोकमान्य न्यूज महाराष्ट्र। आजच्या ठळक बातम्यांमध्ये आपले स्वागत। सुधागड तालुक्यातील कानाकोपऱ्यात बसलेल्या गावागावांमध्ये जाऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्दिष्टाने संघटित होऊन जय शंभू नारायणा ही संघटना गोरगरीब गरजूंना मदत करत आहे। असाच एक मदतीचा हात संघटनेने कानाकोपऱ्यात बसलेल्या तोरिंकेवाडी येथील ग्रामस्थांना अन्नधान्याचे किटचे वाटप करून दिला आहे। कोरोना रोगाच्या संकट काळात गरजवंतांसाठी जय शंभू नारायणा संघटना आधार बनत आहे, त्यामुळे संघटनेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिनेश काटकर, उपाध्यक्ष पीसी पालकर, सुजाता वडके, परेश वडके, तात्या खंडागले आदींसह तोरिंकेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार, मी सौ सुजाता परेश वडके, जय शंभू नारायण ग्रुपतर्फे आम्ही तोरंगवाडी येथे आमच्याच समाजातील बांधवांना आमच्या मदतीचा हात देण्यासाठी आलेलो होतो। त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे सर्व ग्रामस्थांची। यापुढेही आम्ही अनेक ठिकाणी सुधागड तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन असेच आमच्या ज्या आहेत समाज बांधव की त्यांना मदतीची आवश्यकताच आहे अशा ठिकाणी जाऊन आम्ही त्यांना मदतीचा हात देणार आहोत आणि सामाजिक बांधिलकी जपणार आहोत। या तोरंगवाडी गावामध्ये जय शंभू संघटना या संघटनेने गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अन्नधान्याचा वाटप गावामध्ये केला आणि हे करीत असताना खरोखर या संघटनेचे कौतुक करू तेवढं थोडं आहे। आणि खरोखर अशी संघटना तालुक्यामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये सगळ्याकडं ही चालू ठेवावी अशी त्यांनाही आम्ही आशीर्वाद देतो। नमस्कार, मी सागर मिसाल, आज तोरंगवाडी येथे जय शंभू नारायण ग्रुपतर्फे काही समाज बांधवांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून अन्नधान्याचं वाटप करण्यासाठी आलो होतो। यामध्ये गेले 1.5 वर्षापासून जय शंभू नारायण ही संघटना कार्यरत आहे। असंच समाज कार्य हे आमच्या संघटनेमार्फत तालुक्यामध्ये प्रत्येक वाडी खेड्यात लाभो आणि यासाठी आम्हाला लोकमान्य न्यूज महाराष्ट्र संदेश उदयकर। नमस्कार, मी संदेश उदयकर, लोकमान्य न्यूज महाराष्ट्र या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। हे न्यूज चॅनल जनहितासाठी समाजाचे आपण काही देणं लागतो, त्याचबरोबर समाजातील घडणाऱ्या घडामोडी चॅनलच्या माध्यमातून जगासमोर मांडून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्याचे हेतूने सुरू केले आहे आणि न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करत आहोत। त्याचबरोबर प्रत्येक समाजातील चांगल्या गोष्टींना उजाला देण्यासाठी व ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला अपडेट करण्यासाठी आपलं हक्काचं व्यासपीठ लोकमान्य न्यूज महाराष्ट्र या चॅनलवरील सबस्क्राईब बटनवर, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका।